महाराष्ट्र और हरियाणा में विधानसभा चुनाव संपन्न हो चुका है। दोनों राज्यों के चुनाव परिणाम 24 अक्टूबर को आएंगे। इसी बीच महाराष्ट्र के ठाणे में एक मतदान बूथ पर बसपा नेता ने विरोध दर्ज कराते हुए ईवीएम पर स्याही फेंक कर विरोध जताया और ईवीएम मुर्दाबाद और ईवीएम जलाओ जैसे नारे भी लगाए। वीडियो में देखें। सर्व मित्र पक्ष सगळ्या पक्षांना गुंडाळलेला आहे, म्हणजे हा केवळ आणि केवळ ईव्हीएमचा खेळ आहे आणि ईव्हीएम मुळे या देशाला धोका झालेला आहे, ईव्हीएम मुळे लोकशाहीला धोका झालेला आहे आणि म्हणून मला फासावर चढवलं तरी चालेल, परंतु या ईव्हीएमचा हा खेळ आम्ही सहन करणार नाही। ईव्हीएमचा खेळ आम्ही हाणून पाडणार। ईव्हीएम हे बंद झाले पाहिजे, लोकशाहीचं संपूर्ण भारतामध्ये पाणी पे ताज़ा अपडेट्स के लिए अर्थ प्रकाश टीवी को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करें।